रेल्वेचा जो प्रश्न आहे तो प्रश्न भारतीय जनता पार्टीचं केंद्रात सरकार असल्यानंतर आणि राज्यात सरकार असल्यानंतरच रेल्वेचा प्रश्न सुटला आहे. यांनी छातीवर हात ठेवून सांगावा की यांचं उद्धव ठाकरे साहेबांचं शरद पवारांचं सरकार होतं त्यावेळेस महाराष्ट्राला किती रुपये निधी दिला रेल्वेसाठी? एक रुपया देत नाहीत. आणि ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि या ठिकाणी केंद्रात आणि राज्यात सरकार असतं त्यावेळेस इथं निधी भेटतो. आणि रेल्वे आतापर्यंत 64 किलोमीटर आलेली आहे. पूर्ण लोकांचे जे जमिनीसाठी जे अधिग्रहित केले त्यांचे पैसे दिले आहेत. आणि रेल्वेला उशीर का झाला तर 2 वर्ष करोना होता, सगळं जग थांबलेलं होतं, त्यांचा मुख्यमंत्री घराच्या बाहेर निघत नव्हता आणि त्यामुळे रेल्वे थांबली. पण नेते 20 वर्षापासून रेल्वेचा प्रश्न रखडलेला आहे, बरोबर ना? 20 वर्षापासून रखडला, 2 वर्ष कोरोनाचे. सर, याच्या अगोदर 10 वेळेस याची उद्घाटन झाली. मागच्या मुठ्यांनी हे सगळे जे लोक आहेत ना, हे सगळे त्या शिवसागराचे कार्यकर्ते थे, त्यांच्या हातून किती उद्घाटन झाली ह्यांना विचारा. त्यावेळेस रेल्वेचं एक पटरी नाही, एक रस्त्यावर मशीन सुद्धा नाही चाललेली. पंकजाताई मुंडे ज्यावेळेस खासदार झाल्या त्यावेळेस पासून याला चालना मिळाली. हे जर 10 वर्ष रेल्वे येत असेल, 12 वर्षात यांना 60 वर्ष जमलं नाही, त्यांनी 10 वर्ष तर आणली पर्यंत. म्हणजे प्रीतम ताई खासदार झाल्या तेव्हापासून हा प्रश्न मार्गी लागला रेल्वे तर इथून 55-50 किलोमीटर राहिली, ते पटरे आले तर येऊन पडल्यात. होणार काम 100% होणार आहे. एक वर्ष पालकमंत्री लक्ष घातलंय, पालकमंत्री शब्द दिलेला. ह्या 2 वर्षात ही रेल्वे बीड पर्यंत आलेली असेल, बीडून पुढे ती चालू. छाती टोकपणे सांगता 1 वर्षात होईल, म्हणतात छाती टोकपणे सांगतात 1 वर्षात होईल. रेल्वे आल्यानंतर ह्यांनी फक्त तिकीट काढून रेल्वे तेव्हा फुकट येऊ नये. बरं, ठीक आहे, ठीक आहे, येतो मी ताईंना संधी देतो, तुमच्याकडे येतो. 40 वर्ष झालं यांनी सत्ता केली, त्याच्यामध्ये 40 वर्षामध्ये यांनी रेल्वेचं नुसतं स्वप्नच पाहिले आणि आता तरी अंबळनेर पर्यंत रेल्वे आलेली आहे. आणि आपण पाहू शकतो की संभाजीनगर पर्यंत हा रोड झालेला आहे. तो आपण पहिल्यांदा संभाजीनगरला जाताना 3 ते 3.5 तास लागत होते, तोच आता 2.5 तास लागतात. आणि ह्यांच्या उमेदवारांनी काय केलं ते सांगा आम्हाला आधी. पण नॅशनल हायवे असेल, समृद्धी महामार्ग असेल, हे जे योजना असतील ह्या सगळ्या यांनीच केलेल्या आहेत. आणि तुमच्या उमेदवारांनी काय केलं हे सांगा आधी. रेल्वेचा प्रश्न इथला सुटला तर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे, उद्योजकांचे, सगळ्यांचेच प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे रेल्वेचा प्रश्न फार महत्वाचा आहे. गोपीनाथ मुंडे देखील म्हणले होते की पुढल्या वेळी फॉर्म भरण्यासाठी मी रेल्वेत इथपर्यंत येईल. त्यानंतर प्रीतम त्यांनी देखील तेच म्हणलं आणि आताही तेच म्हणलं जात आहे. चला, या ठिकाणी रेल्वेसाठी विद्यार्थी युवकांनी खूप दिवसापासून आंदोलन करतायत, आजही त्यांच्यावर केसेस चालू आहेत. परंतु खासदार 10 वर्ष असताना देखील रेल्वेसाठी काही सुद्धा केले नाही. ते म्हणतात ना 50-55 किलोमीटर राहिली असं म्हणतात. राहिले पण होऊ शकत नाही. त्या मागच्या याच्यामध्ये म्हटल्या होत्या त्या, ऐका ऐका, एक हाती सत्ता आहे केंद्रामध्ये, भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता आहे, अजून सुद्धा आली नाही, तरी सुद्धा आली नाही. आणि स्वर्गीय मुंडे साहेबांच्या कन्या आहेत त्या, आणि हे असून सुद्धा त्यांना तिथं हे दिलेलं नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, जर रेल्वे आली असती सर बीड मध्ये MIDC, रेल्वेनं आल्यामुळे बीडमध्ये MIDCचा बिलकुल विकास झाला नाही. ज्या MIDC आहेत त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या इमारती म्हणजे रेसिडेंट केली आहे, जिथं नाहीत तर तिथं MIDCच नाहीत. तर याचा परिणाम त्या फक्त रेल्वे आली का नाही आली का, पण याच्यापेक्षा बीड जिल्ह्यातून तांडेचे तांडे मुंबई पुण्याला पोहोचतात. बरोबर, दळणवळणाचा महत्वाचं साधन आहे. रेल्वे आली नाही, रेल्वे आली नाही. हा, येतो तुमच्याकडे, येतो रेल्वे आली, मी येतो तुमच्याकडे येणार. हा, समृद्धी महामार्ग 5 वर्षात तयार होतो. आमच्या बीडचा, रेल्वेचा 50 वर्षापासूनचा प्रश्न आहे, तो का होत नाही? खासदार मॅडम संसदेमध्ये कधी रेल्वेबद्दल बोलल्यात का? मला हा प्रश्न त्यांना विचारायचा. बरं, ठीक आहे, ठीक आहे. दादा, मला त्यांना वेळ द्यायचा आहे, त्यांना वेळ द्यायचा. आतापर्यंत 10 वर्षे रेल्वेच्या मुद्द्यावर राजकारण केलं, पण बीडकरांच्या तोंडाला पाने पुसली, रेल्वे आलीच नाही. आमच्या उमेदवाराला निवडून दिल्याबरोबर, महाविकास आघाडीचे खासदार झाल्याबरोबर पहिल्यांदा बीडला रेल्वे. बरं, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. बा, हे बोलतायत मराठा आरक्षण. आम्ही यांना मत का द्यायचं? महिला, तुम्ही नागरिकांचे सर, तुम्ही शांत बसा नागरिकांचे, तुम्ही शांत बसा नागरिकांचे. महिला व बालकल्याणमंत्री कोपरेडीची घटना घडली, तुम्ही महिला म्हणून त्या घरी भेट का दिली नाही? बीड जिल्ह्यातली पहिली, बीड जिल्ह्यातला मनोज तरंगे पाटलावर पहिला गुन्हा ह्या सरकारने स्थापन केला, म्हणजे ह्या सरकारने दाखल केला. महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस आम्हाला सगळे स्वराज्याची अंमलबजावणीसाठी शिंदे सरकार, फडणवीस सरकार असेल, यांनी शब्द दिला तो पाळला नाही. नाही, त्याला घेऊन स्वतंत्र वेगळी चर्चा करू याच शो मध्ये आपल्या. मी वेळ देतो, मला सांगा रेल्वेचा मुद्दा. रेल्वे आतापर्यंत पूर्ण न होण्याचं पाप कोणाचं? भारतीय जनता पार्टी आणि या मुंडे घराण्याचं आहे. मुंडे साहेब खासदार होते, त्याच्यानंतर प्रीतमताई 2 खासदार झालेले आहेत, आणि ह्यांची नाकर्तेपणा हात बीडची रेल्वे
न येण्यामागचं कारण आहे. भारतीय जनता पार्टीचे एवढे लोक ओरडा लागलेत, मला त्यांनी सांगावं की यांच्या खासदाराचं जे बीडमध्ये ऑफिस आहे त्या त्या खासदार कुठे आहेत, ते ऑफिस कुठं आहे, यांचे कार्यकर्ते बसले होते का, लोकांचे प्रश्न काही सोडले ऐका ना. असं कळतं स्थानिकांकडनं असं कळतं की गेल्या विधानसभेच्या पराभवानंतर पंकजा मुंडे बीडमध्ये फिरकल्याच नाहीत, त्या आल्याच नाहीत आणि पुन्हा रेल्वेचा मुद्दा. हे त्यांचा मुद्दा 100% खोटा आहे. हे कधीही संपर्क हे पहा की पंकजाताई बीड जिल्ह्यातल्या जनतेशी कायम संपर्कात राहिलेले आहेत. दुसरी गोष्ट सांगतो, खासदार प्रीतमताई असतील, पंकजाताई मुंडे असतील, बीड जिल्ह्यातल्या सामान्य लोकांसाठी दरवर्षी आरोग्य शिबिर घेतात. दरवर्षी अपंग आणि दिव्यांग लोकांना त्यांनी हात पाय देण्याचं पण काम केलेलं आहे आणि या जिल्ह्याच्या त्या आरोग्यदायी म्हणून त्यांना ओळखलं जातं की जे आरोग्यासाठी काम करतात. दुसरी गोष्ट, हे म्हणतात काय केलं भारतीय जनता पार्टीनं, इकडे पहा 80 कोटी लोकांना अन्न दिलं, प्रधानमंत्री आवास योजना दिली, स्वच्छालय दिले, 1 रुपया विमा दिला आणि हे सगळे लाभधारक आहेत त्याचे. फक्त या द्वेषापोटी भाजपच्या विरोधामध्ये बोलतात. नेते ऐका, मान्य केलं केंद्राने, हे केलं ते केलं, आपण खासदारांच्या अखत्यारीतल्या प्रश्नावर बोलूयात. मला सांगा नेते, तुमच्याकडे रेल्वे येऊ शकली नाही म्हणून एमआयडीसीचा मुद्दा भिजत घोंगडा आहे. तुमच्याकडे नवीन उद्योग एमआयडीसीत येऊ शकले नाहीत, परिणामी रोजगार येऊ शकला नाही, कोण जबाबदार आला? एमआयडीसीच्या विषयाला घेऊन खासदारांनी किती प्रश्न विचारले, उपस्थित केले. हे पहा की पंकजा प्रीतम ताईनं संसदेमध्ये रेल्वेचा मुद्दा लावून धरला म्हणूनच इतका बजेट मिळालं. बर, दुसरी गोष्ट, कोण म्हणतो रोजगार नाही, ज्यांना काम करायचं ते कायम बेरोजगार राहणार आहे. अरे 80, मी म्हणतो 140 कोटीच्या देशामध्ये सगळ्यांनाच काय नोकऱ्या लागतील का, काय आपापले उद्योग करत नाही, हे कायम बेरोजगार राहणार लोक. रोजगार विचारलाय की एवढंच सांगतो, या आतापर्यंतच्या इतिहासात या 30 वर्षात एकाही उद्योगमंत्र्यांनी कधी बैठक लावली नाही. यावेळेस आमदार पालकमंत्री धनंजय मुंडे साहेबांनी या महाराष्ट्राच्या उद्योगमंत्र्याला बोलवून या ठिकाणी बैठक घेतली. सर्व उद्योग जेवढे उद्योग सर्व जिल्ह्यातले ते व्यापाऱ्यांना एका जागेवर मान्य जिल्हाधिकारी कार्यालयात बोलून त्या ठिकाणी बैठक घेऊन त्या ठिकाणी काय काय योजना करता येईल. आता 1-2 महिन्यापूर्वी ती मीटिंग झालेली, तुम्ही याची माहिती घ्या आणि 100% येणाऱ्या या 1 वर्षात अतिशय योग्य एक इंडस्ट्री जिथं उभं राहिलेली तुम्हाला दिसेल. बरं बरं, ठीक आहे. एमआयडीसीच्या विषयाला घेऊन येतो. एमआयडीसी शेतकऱ्याचं मी वेळ देतो शेतकऱ्यांचा. हा, शेतकऱ्याच्या मुद्द्याला घेऊन. हा, एमआयडीसी ह्या मागील 10 वर्षामध्ये युवकांना कोणताही रोजगार उपलब्ध झालेला नाही. बरं, त्यामुळं इथून युवक हे पुणे जिल्ह्यासाठी जातात सगळे रोजगारासाठी. बीड जिल्ह्यात 10 वर्षामध्ये नवीन उद्योग आला नाही असं तुमचं भाजपचा नाकर्तेपणा काय आहे बोलण्यातून तुम्हाला जाणवत असेल. ज्या खासदार होत्या त्यांनी विकास तर सोडाच पण विकासाच्या फक्त गप्पा मारल्या आणि अत्यंत म्हणजे त्यांनी रेल्वेच्या प्रश्नावरती 60 किलोमीटर रेल्वे त्यांनी 10 वर्षाच्या काळात त्या रेल्वेने फॉर्म भरायला येणार होत्या, परंतु 60 किलोमीटर रेल्वे त्यांच्या 10 वर्षाच्या काळात आली. रेल्वेचं राजकारण केलं जातं. इथला तरुण यांच्याकडे रोजगार नाही. बीडमध्ये कोणताही रोजगार अद्यापपर्यंत झालेला नाही. इथला तरुण नोकरीसाठी कुठे जातो? एक मिनिट. भारतीय जनता पार्टीने अगदी छान असा सवाल मांडला की उद्धव ठाकरे 2.5 वर्ष घराच्या आत होते, परंतु उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र सांभाळला. लोक मरायला आले होते ते सांभाळले, परंतु भारतीय जनता पार्टीनी जीएसटीचा परतावा दिला का? यांनी जीएसटीचा परतावा न दिला. प्रश्न नेते, एमआयडीसी नवीन उद्योग एमआयडीसी हे 10 वर्षापासून म्हणते बीडच्या एमआयडीसी मध्ये कुत्रे लोळतात. एक सुद्धा उद्योग आला नाही. इथले बेरोजगारांना हाताला काम नाही, इथले लोकांना नोकऱ्या नाही, इथल्या शेतकऱ्यांना अडचण आहे. या मोदीने देशामध्ये कापसाची निर्यात बंदी, कापूस आयात केला, कांद्याची निर्यात बंद केली. शेतकरी कष्टकरी सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आणि यांनी जीएसटीच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट केली. बीडमध्ये सर्व शेतकरी राहतो, इथं शेतकऱ्याला सिंचनाची सुविधा होणं गरजेची होती. यांनी नद्या जोड प्रकल्पाची घोषणा केली होती, अजून नद्या जोड प्रकल्पाचं काही सुद्धा काम केलं. वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या मुद्द्यावर यायचं, मी तुमच्याकडे येतो.
एमआयडीसी एमआयडीसी सर एमआयडीसी तर विषय सोडा. महाराष्ट्राचं खासगीकरण होतंय, नोकऱ्यांचं खासगीकरण होतंय, जिल्हा परिषद शाळा दारूवाल्याला विकलेल्या आहेत, त्यामुळं आरक्षणाचं ह्यांच्याकडे विषयच नाही. या सरकारी संपत्तीचं खासगीकरण होतंय. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला बळवले जातात. भाजपचा एकही लोकप्रतिनिधी खासदार असेल आमदार असेल याच्यावर बोलत नाहीये. या ठिकाणी दलित हत्या कांड होते याच्यावर बोलत नाहीत. भाजप मुद्द्यावर निवडणूक लढत नाही. भाजप ईडी आणि सीबीआय वर निवडणूक लढवत आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार फोडायचे, खासदार फोडायचे, आणि भाजप 400 पारचा नारा देत आहे. भाजप या महाराष्ट्र या देशात 200 पार सुद्धा जाणार नाही. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. नेते 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 बघा, मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन करत असताना केवळ आरक्षणाचा मुद्दा मांडला नाही, तर मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातल्या बीड जिल्ह्यातल्या रोजगाराच्या मुद्द्याला घेऊन देखील ते बोलले. आता तुमच्याकडनं वास्तव सांगा, एमआयडीसी मध्ये नवीन उद्योग आले का खासदारांच्या कारकिर्दीत? तुमच्या तरुणांना रोजगार मिळाला का? एकही एनएनए 5 यांना मी चॅलेंज करतो, ओपन चॅलेंज. भारतीय जनता पार्टी लक्षपूर्वक ऐकायचं, तुम्ही एमआयडीसी आणली ना तर 5 उद्योग सांगायचं तुम्ही निष्क्रिय का? सर ह्यांचा खासदार पण त्यांना खर्च करता, निधी आणायचा विषय लांबत राहिला, खासदार फंड सुद्धा खर्च करू शकला नाही. आणि मराठा आरक्षणाविषयी भ्रष्ट दुसरा काढत आहे. यामुळे मनोज जोरांगे पाटील सांगतील तीच पूर्व दिशा असेल. आम्ही आम्हाला ज्यांनी धोका दिला, ज्यांनी आमच्या आया बहिणीवर काटे हल्ले केले, त्यांना आम्ही कदापि मत देणार नाही. त्यांना या मतदार रूपातून सुद्धा एमआयडीसी मध्ये यांनी साधा गाडीगाडचा सुद्धा कारखाना आणला नाही पाहिजे आमच्या 5 वर्षांमध्ये. एमआयडीसी मध्ये बाकीचं सोडून द्या, रस्ते सुद्धा नाहीत. आणि एमआयडीसी मधले 90% जागा आता निवासी वसाहत झाली आहे. मी वेळ देतो तुमच्या मुद्द्याला, स्वतंत्र वेळ देतो. थांबा, एमआयडीसी एमआयडीसी कुठल्याही प्रकारचा नवीन उद्योग नाही. त्याच्यामुळे म्हणले आता रोजगार, कुठल्याही प्रकारचा रोजगार. यांनी कुठले उद्योग आणले? यांनी फक्त फोडाफोडीचे उद्योग केले, कुठलाही उद्योग आणला नाही. फक्त या पक्षातले माणसं आपल्या पक्षात घेतले आणि आज त्यांना याच्या 400 पार जायचे. ठीक आहे, एमआयडीसी सोडा, पण साधी पिठाची चक्की सुद्धा भाजपवाल्याने कुठे आणून उभा केली आणि तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिलाय असं दिसत नाही. तरुण बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करतोय, ह्याचं पाप हे सगळं भाजपवाल्याने केलेलं आहे. फक्त आजच्या दिन येणार म्हणून गप्पा मारणारे भाजपवाले यांना या निवडणुकीमध्ये जनता हद्दपार केल्याशिवाय राहणार. ठीक आहे, ठीक आहे. नेते बोला, बोला निजाम भाई. इलेक्शन विकासाचे वगैरे काही नाही. मराठा मुस्लिम एक झालेला आहे, त्याच्यामुळं लोकसभेची सीट ही लागणारच आहे. बरं, ठीक आहे, ठीक आहे, आलं लक्षात. मी येतो ना. काय 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 मुद्दा काय तुमचा, मुद्दा काय? आम्ही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आहे. कुणाला मधी बोलायचं असेल तर बोलून घ्या. बरं, ठीक आहे, मी तुम्हाला विचारतो. काय मनोज जरांगे पाटलांनी रोजगाराचाही मुद्दा मांडला, आरक्षणाचाही मुद्दा मांडला, एमआयडीसी इथं विकसित झाली का? तुमच्या लोकांना रोजगार मिळाला का? नाही साहेब, इथं या जिल्ह्यामध्ये 40 एमआयडीसी आल्यात सगळ्यांना माहिती का नाही? 50 कारखाने झालेत आणि दर दिवसाला म्हणजे या 5 महिन्यामध्ये 30 आत्महत्या झालेल्या आहेत. आरक्षण या मुद्द्यावर आणि बेरोजगारी या मुद्द्यावर हे आणि हे शाप जाहील म्हणजे पालकमंत्री सर्वसामान्यांना तर जाऊन द्या हो, आमदारांना धमकी देतात. मतदान नाही पडलं तर तुम्हाला बघू. अहो, आमदारांना सरपंचांना धमक्या देतात, मतदान नाही पडलं तर तुम्हाला बघू. ह्या आमदारांनी साक्षेल राजीनामा दिला पाहिजे. ठीक आहे नेते, एक मुद्दा बातमीत खूप आहे, एक मुद्दा फार बातमीत. धनंजय मुंडेंनी भाषण करताना असं म्हणलं की शेवटी विकास कामांच्या संदर्भात